तुम्ही सगळेजण अकरावीला अकरावी आणि त्याच्या पुढचं वर्ष बारावी बारावी मध्ये तुम्हाला जास्त काम करायला लागलं. सो आज मी तुम्हाला काय सांगणार आहे, आता मी जेव्हा वर्गात आलो त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आला असेल, किंवा कोण हा प्राणी आलाय बाबा, सगळे असे कुतूहलाने बघत होते, आपला मित्र हसत होता, त्याला हसणं म्हणजे कंट्रोल कंट्रोल होत नाही, म्हणजे यू वॉज लाईक स्माइलिंग लाईक. सो समथिंग इज गोइंग टू हॅपन, समथिंग इज गोइंग टू हॅपन, बरोबर काहीतरी घडणार आहे. तुम्ही इथे काय आता तुमच्या बरोबर मागे ज्या मुली आहेत ना त्या त्या तुम्ही जर पुढे आलात तर बरं, मात्र निघा चलो जल्दी से. सो पुढे 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 इथे या. अरे डर गए डरो नाही, तर लक्ष द्या मित्रांनो, वाय आर हियर, आय विल स्पीक समथिंग इन इंग्लिश and then in between in Marathi and in Hindi. Asa hai multilingual prakaran asnar hai. So tumchya sagalyancha kutuhala varun lakshat yete ki baba ata kay baba hi sangnar aplyala, nahi ka? Tar aaj jar tumhi majhyakade neet laksh dilo tar ha divas tumchya aayushyatla ek suvarna divas asu shakel, ani tumhala jar te samajla tar mag tumchya aayushyacha kalyan sadar Dombivli ते होईल. ठीक आहे. सो वाय वी आर नॉट प्रेझेंट इन आवर बॉडी, प्रेझेंट आपण म्हणतो ना हजेरी घेताना, उपस्थित, प्रेझेंट, हजर. वास्तविक व्यास तुम्हाला सांगणार आहे समजून की आपण प्रत्यक्ष आपल्या देहामध्ये किती वेळ असतो आणि किती वेळ नसतो. सो एव्हरीबडी इज हॅबिच्युअल स्लेव्ह, आपल्या आपल्या सवयीचे आपण गुलाम आहे. जसं आता मी बसली हाताची घरी घालतो किंवा तिचं पेन चालू आहे टक टक टक, किंवा बाकी त्यांचं कोणाचं कोणाचं इथं हात आहे, कोणाचं इथे हात लावलाय, कोणी इथं हात लावलाय, कोणी कोणी आपापल्या दुनियेत आहे सगळेजण. चलो आपण क्या होगा आज, क्या होगा दुनिया, चलो मी कुतूहला कोणती माहिती सो मी इथे जर काही शिकवत असतील लोक त्याच्याकडे माझं लक्ष नसतं तर काय असतं, माझं लक्ष असतं कुठंतरी दुसरीकडे असत, म्हणजे आता ही तिच्याशी काहीतरी बोलते ती हिरा नंतर आपण बरोबर ओके दोघांचा डायलॉग झाला पटकन, म्हणजे आता मी इथे काहीतरी करतोय पण आपण असं पटकन कुठेतरी निघून जातो. आता हे फिजिकली झालं म्हणजे तिने तिच्याकडे बघितलं, हिने तिच्याकडे बघितलं, मग ती म्हणते असं, मग ती म्हणजे कोण तसं करतो झालं. बट हे फिजिकली झालं, प्रत्यक्ष मला दिसलं पाहिजे. पण काही काही लोक असं डोक्याच्या डोक्यात जाऊन येतात बऱ्याच ठिकाणी, म्हणजे ते तेवढ्या वेळात कुठे कुठे जाऊन आले याच काय त्यांना स्वतःला पण सांगता येणार नाही. सो काय होतं आपल्या आयुष्यामध्ये की आपल्या डोक्यात एक ब्रेन आहे. ब्रेन म्हणजे काय, बरोबर आहे, आपल्या डोक्यात मेंदू नावाची वस्तू पडून गेली कित्येक वर्ष पडून येईल नाही, ते ब्रेन कसं वापरायचं काही नाही, वापरायला पाहिजे का नाही. कॅल्क्युलेशन करताना आपण काय करतो, ब्रेन वापरतो ना, कॅल्क्युलेटर वापरतो, ब्रेन वापरतो. किती लोक ब्रेन वापरतात, कॅल्क्युलेटर वापरतो आपण, तारीख बघायला काय वापरतो आपण, कॅल्क्युलेटर वापरतो आपण. ब्रेन वापरायचं बंद करून टाकले, हॅलो समजतंय का, ब्रेन वापरायचं आपण बंद करून टाकले. आपल्याला असं वाटत त्याला ना असं वाटलं असं माझ्या बद्दल तिला असं वाटत, आपण लॅटरल थिंकिंग बंद केलं, आपण अझम्पशन आणि प्रिझम्पशन वर चाललोय. कशावर चाललंय, मला असं वाटलं म्हणून वाटून भोगावतो,
वाटून काय चालत नाही. नीट विचार केला तर आपल्या लक्षात येतं की आपण आपल्या बॉडीत का प्रेझेंट नाहीये. आपण आपल्या शरीरात का उपस्थित नाहीये. हा माझा नंबर, हे माझं नाव. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या गोष्ट कि मी माझ्या बॉडी मध्ये का प्रेझेंट राहू शकत नाही. का राहू शकत नाही, एनी आयडिया? एनी आयडिया? कारण आपल्याला माहित नाही की आपल्या डोक्यामध्ये एक ब्रेन नावाची वस्तू आहे जी आपल्याला कंट्रोल करते, आणि ती आपल्याला तेव्हाच कंट्रोल करू शकते जेव्हा आपण त्याला काहीतरी प्रोग्राम करू. बरोबर की नाही? बरोबर की नाही? म्हणजे तुमच्या घराचा रस्ता तुम्हाला कसा समजतो? कसा समजतो? तुम्ही जात की नाही घरी? आता समज गाडी दिली तुम्हाला कोणीतरी, गाडी तुम्ही चालवली, तर तुम्ही असं शोधत शोधत जाणार का माझं घर कुठे, माझं घर कुठे, माझं घर कुठे, माझं घर कुठे? तुम्ही सरळ घरी जाणार, गाडी लावणार, लॉक करणार, चावी कुठे ठेवली तुमच्या लक्षात पण राहणार नाही, पण तुम्ही तुमच्या घरी बरोबर जाणार. म्हणजे तुम्ही जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत घरी गेले. काय केलं? आता तुम्ही इथं वरती येता ना, पण वर्गात येता, वर्गात बसता, वर्गातून परत आपल्या घरी जाता, मग इथं येऊन तुम्ही काय करता? ज्ञानार्जन करता का? सिलेबस तुमचा तोच, शिक्षक तुमचे तेच, तुम्हाला शिकवण्याच्या पद्धती त्याच, सगळ्यांचं खानपान एकच आहे. कोणतरी असा दिमाग की बत्ती जणांना मला आयटम खाणार आहे का वेगळं, किंवा काहीतरी वेगळं खातोय तुम्हाला, नाही नाही खात ना. सगळे आपल्या आपल्या डब्यातलं अन्न, घरचं गहू, तांदूळ, भात, वरण, भाज्या, नॉनव्हेज हेच खातो ना आपण सगळे. एक्सेप्शनल गोड नाही. पण किती आपला? शंभर. किती? शंभर. शंभर पैकी शंभर जणांचा पहिला नंबर येतो का? प्रायव्हेट क्लासला जाता, तिथं तुम्ही समज भरघोस पैसे भरता, तरी तिथे त्या क्लास मधली सगळी जी 60-70 मुलं पहिल्या नंबर पास होतात का? पण त्यांची पेमेंट तेवढे जमा आहेत तिकडे. म्हणजे याचा अर्थ काय? गडबड का आहे? जेव्हा इतर काहीतरी शिकवलं जात तेव्हा माझ्या मनाचा मेंदू आणि त्यातले पक्षी सैराट झाले. कुठेतरी तळ्यात, मळ्यात, खळ्यात, बागेत, इकडे तिकडे मन आपलं बागडत असत. काय करत असत? आता तुम्ही माझ्याकडे कान देऊन ऐकताय, ठीक आहे. फायदा काय? तुम्ही ऐकलं, ते जर स्टोर नाही केलं तर ते विरून जाणार, त्याचं सीड प्लांटिंग होणार नाही. सगळी जी पोरं आहेत किंवा पोरी आहेत, हे सगळे तुम्ही जे आहात, ते तुम्ही तुमची फिजिकली बॉडी सोडून तुमचा आत्मा जातो कुठे याचा विचार केला का? भटक ते आत्मा जाते काय? बरं, हे इथं नाही होत, फक्त वर्गात नाही होत, घरी दारी सगळी होतं हे. समजलं का? म्हणजे आपण एखादं काम करत असतो, आपले वडील किंवा आपली आई आपल्याला आम्ही कोकणात असते की 10 मिनिटं, अरे ऐकलं का, अगं ऐकलं का, अरे ऐकलं का, अगं ऐकलं. आपण कुठेतरी असं डीप हरवलेलो असतो, टीव्ही बघण्यात असो, मोबाईल मध्ये असेल, किंवा कुणाचे काहीतरी विचार असेल, शाळेत घडलेला, कॉलेजमध्ये घडलेला, आपण हरवलेला असतो आणि ते आपलं बिंबिणी जायच्यापासून काहीतरी आपल्याला सांगायचा प्रयत्न करत असत, पण आपलं आपण कुठेतरी दुसरं स्टेशन पकडलेलं असतं, नाही ना? आणि मग त्यांचा आवाज चढतो, कुठं लक्ष आहे? असं होत सेम बाप होतो, लक्ष आहे मी कुठं? सांगायचा मुद्दा असा की तुमच्या टाळक्यात जो मेंदू नावाचा प्रकार आहे हा, तो जर तुम्ही वापरला नाही तर तुम्ही इथं येऊन 10 लाख वर्ष जरी शिक्षण घेतलं, 10 लाख वर्ष जरी तुम्ही जिवंत राहिला, तरी तुम्ही तेच करणार. जसं एखाद्या तंबाखू बांधणाऱ्या माणसाचं सवय असते, त्याच्या नकळत त्याच्या खिशात कवा हात जातो,
खावातो चोळतो खावातो बोलतो खावातो हे त्याच्या कळत नाही मी सुद्धा असते ते त्याला तुला काळ संपली होईल नवीन द्या नवीन विकत घेते परत ते किती वेळा काढून टाकते किती वेळा चोळतय किती वेळा मळतय नाही लक्षात राहत नाही तसंच आपलं असतं आपण काय करतोय काय करत नाही याचा आपल्याला बिलकुल थांब पत्ता नसतो मग एखाद्या बेवड्याने जसं सांगायला सांगतात लोक की तू रात्री काय केलं माहित मी केलोय मी विश्वासच ठेवू शकत नाही असं अविश्वसनीय काम आपण शुद्धीत असताना करतो समजलं तुमच्या लक्षात मी काय बोलतोय आपला स्वतःवर विश्वास बसणार नाही असे विचार आपण आपल्या डोक्यात करतो स्वतःबद्दल आपला सगळ्यात मोठा शत्रू कोण तुम्हाला पहिल्या नंबर पासून रोखतोय कोण मास्तर शाळा वर्ण आई बाप कोण असा हातवर करा 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 ना अरे भाई तेरे हात ऊपर करणे में कोई दिक्कत कोई तकलीफ बघा अरे चांगला वर करा हात आपल्याला हात आहे की नाही मास्क पाहिजे ताई हात ओके आणि आणि स्वतःला म्हणा शाबाशी प्रगती का देखो तुम्हारे में और तुम्हारे सक्सेस में सबसे बड़ी बाधा कौन है चलो बुत्ता ने धपटले धपटले मग कुणाची तरी चीड असते वडिलांची असते आईची असते भावाची असते मैत्रिणीची असते सरांविषयी असते शाळेविषयी असते अनेक गोष्टी तुमच्या नादी लागून तुमच्या डोक्यामध्ये बऱ्याच गोष्टी झालेल्या असतात आणि तुम्ही तुमच्या जिंदगीचे हिरो असतात अभ्यासात सोबत माझं लक्ष लागत नसलं किंवा अभ्यास करून काय करायचे सगळ्यांच्या डोक्यात मेंदू आहे सगळे हुशार आहेत सगळ्यांना हिशोब करतो सगळ्यांना व्यवहार करतो सगळे चतुर आहेत हुशार बनून करायचं काय कुठे मस्ती असते अबे क्या करेंगे क्या करना है करेंगे बाद में काय गरज आहे काय बनायचं हुशार काय मोठं वाटत मस्ती मारायचं आहे हे असले काहीतरी डोक्यामध्ये विचार असते यंग पोरांच्या पोरीच्या की मी तो हुशारच आहे ते लय पुढपुढ करते मास्तरच्या तिले पुढपुढ करते मास्तरच्या काय येत काय बोला काय बोल मला प्रश्न विचारायचा आहे ओके सो हे सगळं डोक्यामध्ये चालू असत सो वी थिंक 60,000 थॉट इन आवर माइंड किती थ्रू आउट द डे 60,000 वेळा आपण आपल्याशी बडबड करत असतो ते ऊसाच्या दुकानामध्ये नाही का असतं कळम 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 चालू असत ऍक्टिव्हिटी आहे की नाही लोकांनी ऐकलं म्हणून आता त्यांनी ते मशीन काढले नुसतं आवाज येतो ते चालू राहतं ते बंद राहतं सो ते ऊस नुसतं असं फिरायचं ना त्याला बोलतात ऍक्टिव्हिटी काय जोपर्यंत तुम्ही त्यात ऊस टाकत नाही तोपर्यंत प्रोडक्टिव्हिटी होत बरोबर सो ही ऍक्टिव्हिटी तुमच्या ब्रेन मध्ये चालू असते मी तुम्हाला आता म्हटलं 5 मिनिट फक्त त्याच्यातला 1 मिनिट पूर्ण 1 मिनिट तुम्ही स्वतःच्या ब्रेनला म्हणा की आता स्विच ऑफ अभी तेरे को मैं बंद कर रहा हूं मेरे नियंत्रण में ब्रेन है या ब्रेन के नियंत्रण में मैं हूं अभी इसका पता चल जाएगा मी तुम्हाला म्हणणार डोळे बंद करा 1 मिनिटात घड्याळ लावणार त्या 1 मिनिटात तुम्ही जर कधी विचाराच्या शून्यतेपर्यंत पोहोचला तर समजायचं की तुम्ही तुमच्या ब्रेनचे मालक आहात आता जे टार्गेट मेंदू नावाची वस्तू आहे तिचा ताबा आपल्या हातात नाहीये याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो श्वास फक्त आत कसा जातोय आणि श्वास फक्त बाहेर कसा येतोय हे 1 मिनिट ऑब्झर्व करा विदाउट हॅव्हिंग एनी थॉट इन युअर माइंड इट इज थरली डिफिकल्ट पण आपल्याकडचे योगी 5-5 मिनिट 10-10 मिनिट 15-15 मिनिट तास महिना वर्ष अशा अवस्थेत आहे ओके आपल्याला तिथपर्यंत नाही जायचं आपल्याला 45-30 मिनिट नुसतं वर्गात जरी राहता आलं तरी हाऊ टू बी प्रेझेंट इन युअर माइंड त्याचं पहिलं प्रात्यक्षिक क्लोज युअर आईज क्विकली बघा
आता मराठी भाषा कानातून मनात दाऊद पर्यंत आपले डोळे उघडायचे. डोळे बंद करा, डोळे बंद करा म्हणजे डोळे बंद करा. माझ्याकडे बघता लावून उघडणार नाही. युअर टाइम विल स्टार्ट नाव. 1 2 3 गो. उडाळ किती वेळा आपल्या शरीरात होते, किती वेळा मेंदू गेला बाहेर, काय काय डोक्यात आलं. घरी गेला पण प्रॅक्टिस करा या गोष्टीची. आपण आपल्या विचारांना थांब म्हटलं तरी ते थांबत. सो काय होतं, वर्गात जर एखादा विषय शिकवणार असतील, एक गोष्ट लक्षात घ्या, मनुष्य जीवनामध्ये मनुष्य जीवन जगताना पैसा ही गरजेची वस्तू आहे की नाही? पैसा गरजेची वस्तू आहे की नाही? पैसा सब कुछ नहीं है पर पैसा कुछ कुछ तो है. ही रिकमी ब्रेन जेव्हा बाहेर जातात दरवर्षी आपल्याकडून लाखो ग्रॅज्युएट, लाखो बिल्डर, टर्नर, पीटर, अनेक पदव्या घेऊन माणसं बाहेर पडतात. बाजारात किंमत कोणाला आहे? स्किलफुल वर्करला. कोणाला आहे? स्किलफुल वर्कर. अभी ये ब्रेन जो है चीज, इसको सिखाओगे नहीं तो ये सीखता नहीं, वो गुलाम है. अगर आप उसको बोलेंगे एक कांचा नेपाळी कोणीतरी ज्याला काहीच येत नाही पण त्याला गॅरेज मध्ये ठेवला 4-5 वर्ष तर तुमची मारुती कार जरी हिमालयात बंद पडली तो नेपाळी कांचा येतो शाबजी आपला गाडी ठीक करता, करून तो तुम्हाला देतो. इटली मध्ये जन्मलेला पिझ्झा आपण इथे घरी युट्यूबवर डाउनलोड करून बनवू शकतो. म्हणजे ब्रेनला ट्रेन केलं तर तो तुम्हाला सर्व्हिस देतो. प्रत्येक माणूस, सुतारकाम करणारा माणूस ते बघून बघून शिकून ते करतो. मोस्ट ऑफ द टाइम आपण लोक आपलं जे नुसतं फिरत असतं काय, चॅटर बॉक्स, इकडून तिकडे आणि तिकडून इकडं. शेख चिल्ली, शेख चिल्ली की त्याला स्वच्छ राहायचं आहे, करता कोच तो केव होता है. इन दिस डिस्ट्रैक्टेड वर्ल्ड आवर अटेंशन स्पैन इज एवरेज रिड्यूस बाय 7 to 10 seconds. एवढाच आपण अटेंशन फोकस करू शकतो. आता मी 1 ते 1.5 मिनिट तुम्हाला शांत बसायला सांगितलं. आता मी दार उघडलं आणि मी बाहेर निघून गेलो, इथं इतकं केव्हा होईल, इतकं केव्हा होईल की ज्याचं नाव तुम्हीच ते, तुम्हीच ही सगळी माणसं, तुम्हीच हे सगळे देह इतके शांत बसलेले क्षणात तुमच्या आतलं माकड आज कुछ तुफानी करते है. यू हॅव टू अंडरस्टँड मालक कोण आहे, मालक कोण आहे. उपद्रव मूल्य आपल्यामध्ये फायद्याशी ठुसके भरावं आहे. एखादं सरळ मागे चाललं असेल तिथं काहीतरी मचाल तर देंगे, कुछ तूफान मचेंगे, काहीतरी उत्पटन चीज करते. मल्टी माइंड मर्कट है, ये गुलाटी मारने को लगाता है, फिर तमाशा देखता है. को तमाशा देखता है? सगळा वर्ग, सगळी शाळा, एवरीबडी. क्यों नहीं है मेरे काबू में, क्यों नहीं है, कोई अंदाज है इसका? कभी विचार करतो आपने माइंड माझे ताबे देखा. चलो ऐसा हाथ करो, करो ध्यान से देखो मेरी तरफ सब लोग, करो सब लोग मेरी तरफ देख रहे हो. एंड नाउ 1 2 3 गो. आता मी तुम्हाला म्हटलं का टाळी मारा,
असे कपडे घातले की त्याला बरं वाटतं, जरा भारी वाटतं. सगळ्यांचे कपडे तसे ऐसा हेअरस्टाईल करण्याचा सर्व व्हायचा. तो हम लोग सिस्टमेटिकली लोग अपने को बनाते हैं और हम बन जाते हैं. क्या ये सोच लो, लोग अपने को क्या करते हैं, बनाते हैं और हम बन जाते हैं. समझ? तो दिमाग की बत्ती जलाओ. प्राइड पुश है ओनली, प्यार प्यार, बाकी सब बकवास. हे काय लिहून दिलं इथे, एक यूट्यूब चॅनल, याच्यावरती बऱ्याच गोष्टी अशा आपण सांगतो त्या ऐका. डोक्यात घ्या की मी माझ्या बॉडीत का नाही आणि मी माझ्या बॉडीत किती वेळ, हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की माझ्या डोक्यात माझ्या खेरीज इतर लोकांनी धिंगाण घातलं, आयडोल घातलं. काय केलंय? आयडोल घातलं. आपण 8-8 दिवस, 10-10 दिवस, 5 मिनिट आहे ना, 15-15 दिवस आपण एखाद्या फालतू विषयावरती आपलं दिमाग खपवत असतो. पण काय करायचं आता या मुमेंटला? मला वर्गामध्ये असताना मी 10 लाख वर्ष जरी जगलो पण मी तोच तोच मूर्खपणा करतोय. माझ्या लाईफ मध्ये काही चेंज येईल का? जगातली सगळ्यात ऍडव्हान्स जी लोक आहेत त्यांनी एवढं लक्षात घेतलं की आपला मेंदू आपल्या ताब्यात पाहिजे. कुठे जायला पाहिजे? आपल्या ताब्यात पाहिजे. सो विल डू वन एक्सपेरिमेंट, सिम्पल एक्सपेरिमेंट. हा, 1 ते 30 सगळ्यांना म्हणता येतात. ओके, सो सब लोग बोलो, 1 2 3 4 5 6 7 8. चलो, स्टॉप स्टॉप स्टॉप. अरे इतने लोग हो, कैसे बोलोगे? बोलो, शुरू करो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 स्टॉप. हो गया, ये तो सीधा हो गया है. अभी उल्टा करते हैं. चलो 100 से शुरू करते हैं, 100 से. हाँ, 100 99 पास. हाँ, 1 पर्यंत जैसे 1 2 3 गो. 12वीला जेव्हा झाल, 11वीत आता तुमच्याकडे 1 वर्ष आहे. तुमच्या समोर वय आहे 365 गुणिले आता जर तुमचं वय पटकन करा, 365 हे वर्षाचे दिवस आहेत. तुमचं वय त्याला कॅल्क्युलेशन करा. तुम्ही किती दिवस पृथ्वीतलावरती जिवंत आहात तुम्हाला सांगतो एवढे दिवस. हे दिवस त्याला बोला 17 गुणिले 365. आपण या पृथ्वी तलावर किती दिवस जिवंत आहोत याचा हा आकडा आहे दिवसांचा. आले का दिवस? किती आले? 2 आहे का? 4 का? काय किती दिवस? किती दिवस? 7 5 किती? अरे जुलूस बोलो, अरे इतना पुस्तक तरा मोठे नाही सांगा कोणी किती. बरं, जे काय आला असेल आपला, इतक्या दिवस तुम्ही या पृथ्वीवरती जिवंत आहे.
अजून याच्यात सिंपल ऍड करा. सिंपल जर ऍड केली तर कदाचित एवढं तुमचं ऍव्हरेज लाईफ असेल, नाही तर 100 पर्यंत कोणी जगत 80 मध्ये विकेट पडती. 80 पर्यंत एखादा गेला तर लई झालं, 80 मध्ये विकेट पडते. तर आता ह्याच्यात तिप्पट म्हणजे 20 पकडला आता ऍव्हरेज, आपण 3 अजून जास्ती पकडले तर 20-60 एवढं तुमच्याकडे लाईफ. हे जर वाया घालवायचं नसेल तर लक्षात घ्या, आपला मेंदू आपल्या ताब्यात घेता आला पाहिजे, त्याला शिस्त लावता आली पाहिजे. आता या दिवसाला हे जो आत्मा आलाय त्याला 24 ने म्हणलं तर तुम्हाला किती तास तुम्ही जिवंत येईल, किती तास तुम्ही जिवंत काढता, एक एक तास किती महत्वाचं आहे. आणि वाय ह्युमन आवर, ह्युमन वर्किंग आवर, वाय इट इज इम्पॉर्टंट, कारण तुमचं तासावर गेली ते, तासावरती तुमचं शिक्षण, तासावरती तुम्हाला उद्या पेमेंट मिळणार आहे, तासावरती तुम्ही जर बिझनेसमॅन झाले तर तुमचा बिझनेस ग्रोथ होणार आहे. तास, मिनिट आणि क्षण याचा अभ्यास एखाद्या ऍथलीटला माहिती, एखाद्या रेसरला माहिती असतो की एक सेकंदाच्या फरकाने काय होऊ शकतो, एक मिली सेकंदाच्या फरकाने काय होऊ शकतो. आपण घोडे बेचके सो जाते, दफ्तरात माल भरला, बेंचवर डोकं ठेवलं, चालू हे जीवन तुम्हाला जे जीवन मिळालंय लय प्रेशर, हे कधी कळतं जेव्हा तुम्ही व्हेंटिलेटरवर राहता, जेव्हा तुम्हाला श्वासाची किंमत केव्हा कळते, जेव्हा तुम्ही व्हेंटिलेटरवर राहता, तुम्हाला पाण्याची किंमत केव्हा कळते, जेव्हा तुम्ही रेगिस्तान मध्ये जाता. अभी ये जो पडी हुई चीज आहे जिसको ब्रेन कहते, जे तुमच्या डोक्यामध्ये कधीपासून पडून पडाय पडाय भेटतो, कोण युज करत. सो एक पिक्चर मध्ये सायरस वाक्य आहे त्या आमिर खानचं, मोस्ट अनयूज ब्रेन ऑफ द वर्ल्ड. आमिर खानच्या दोन मित्रांबद्दल कोणी बघितलं का पिक्चर? मोस्ट अनयूज ब्रेन मध्ये आपल्याला जायचंय का आपल्यापर्यंत? उत्तर कुठ काम करायचे, काम करायचे ना, चलो काम करा ते. ये तुम्हारे हात आहे, ये तुम्हारा ब्रेन आहे, ये तुम्हारी जबान आहे. अभी 1 से लेके 30 तक जाएंगे, 1, 2, 4, 5, 7, 8, 10, 11 तिनाच्या पाण्यांनी क्रॅकिंग केली. बघा आपल्या कानाला नीट ऐकायची सवय नाही. 1, 2 चलो करो, 1, 2, 4, 5, 7, 8 अभी ठीक है, अभी 30 तक करना है इसको. अभी आप लोग सब मिलके करो, 1, 2, 3 स्टार्ट. मदत रे मदत नाही करायचंय मोठ्याने, सगळ्यांना 30 पर्यंत येते, 3 चपाट्या सगळ्यांना व्हायचे. तुम्ही 11 विद्यार्थी आहात, पहिलीचे नाही, हा पहिलीचा एक्सरसाइज आहे. Are you ready? Are you ready? Yes. जिवंत माणसांनो, आपल्या देहात प्रेझेंट असलेल्या मेंदूंनो, किती मेंदू उपस्थित आहेत या वर्गात? 100. तुम्हाला समजतंय मी काय करतोय तुमच्या बरोबर? चलो स्टार्ट. म्हणायचं नाही, 6-3 म्हणायचं नाही, त्याच्याऐवजी आपल्याकडे ऑप्शन आहे काय? सुनो, काम का इस्तेमाल करो. गो, 1, 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. त्यांना म्हणतात आपण कुठेतरी आता ब्रेन आणि हॅडच्या ह्याच्यात थोडासा श्रम पडला ना, घरी जाताना जर डस्टबिन टाकलं निघालं काय रस्त्यामध्ये होत, पाय भरला का नाही ते लक्ष घ्या. तुम्ही असं तुम्ही घरी बसता का? मी कुणाचा ह्याच्यात कुणाचा दोष नाहीये, पण एक लक्षात घ्या की आपल्याला सवय झालेली असते. आपण स्लेव्ह ऑफ हॅबिट, सवयीचे गुलाम.
ड्रेस धुतला नाही धुतला चला खाना घालत घालू शाळेत चार मी तुम्हाला काय सांगतोय कुणाच्याही गोष्टीचा दोष आपण काढत नाही पण एक लक्षात घ्या की आपल्याला आपल्याला लक्षातच येत नाही की आपल्या डोक्यामध्ये पडलेला जो मेंदू नावाचा प्रकार आहे तो जर आपण वापरला तर आपलं प्रोग्रेस होऊ शकतं काय होऊ शकतं प्रोग्रेस डू यू वॉन्ट टू बी प्रोग्रेसिव्ह पर्सन नथिंग पण तुम्हाला इच्छा नाही डू यू वॉन्ट टू बी अ प्रोग्रेसिव्ह पर्सन लास्ट टाइम विचारतोय पण जमीन फार दो डू यू वॉन्ट टू बी अ प्रोग्रेसिव्ह पर्सन अभी एक चीज करो एक ध्यान में रखो 10 लाख वर्ष जरी जिवंत राहिला आणि तेच ते करत बसला जिंदगीने किरण नाही पोहोचले उदरी राहू मग विचार करा आपण बेवडे आहोत का आपण नशेत आहोत का आपण कुठे धुंदीत आहोत का तपासा आपल्या लोकांच्या धुंदी तपासा नशा तपासा प्रत्येक जण नशेत असतो प्रत्येक जण दीप नशेत असतो मग तो मैत्रीच्या नशेत असतो नवीन नवीन मित्र झाल्यावर तर मैत्रीच्या नशेत पार म्हणून जातो कधी कधी जेलसीची नशा चढते कधी कधी फॅशनचीच नशा चढते कधी कधी लय अभ्यासाची नशा चढते नशे से बचो क्योंकि आपको पता चाहिए होना कि मैं मालिक हूं किसका किस चीज का ब्रेन हा शब्द दहा वेळा म्हणा बरं ब्रेन 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 ट्रेन युअर ब्रेन टू यूज युअर बॉडी समझ में आया अगर आप आपके बॉडी को ट्रेन नहीं करोगे ब्रेन को ट्रेन नहीं करोगे तो वो आपके लिए कुछ सेवा नहीं देगा वो एक प्रोसेसर है जिसको आप प्रोग्राम करोगे खीर बनवायची कशी किंवा सायकल रिपेअर कशी करायची जे तुम्ही त्याला द्याल फीडिंग ते तो स्टोअर करतो श्रुती आणि स्मृती तो श्रुतीने गॅदर करतो आणि स्मृतीमध्ये स्टोअर करतो आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तो प्रोव्हाइड करतो कधी ऐकलं का श्रुती स्मृती शब्द ऐकलाय का पूजा चालू असताना ओम मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ तुम्हाला जर फल पाहिजे असेल या श्रुती आणि स्मृतीचा वापर करून हे जे मन नावाचं मर्कट मेंदूमुळे तयार होत त्याला ताब्यात घ्यायला शिका शिकार कराल एवढा काय काय तपासाल आज घरी गेल्यावर शांत बसून हे तपासा की मी कुठल्या कुठल्या धुंदीत आहे कुठल्या कुठल्या नशेत आहे माझ्या आणि यशाच्या मध्ये कोण उभे अँग्रीड आर नॉट अरे हाय ना अरे जोर से बोलो हाय ना तो कौन 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 आज से ये सोचेगा कि यार ब्रेन को यूज करना है हाथ ऊपर करो इफ यू वॉन्ट टू बी अ स्लेव यू कॅन बी एज इट इज नो प्रोग्रेस बेटे रहो पडे रहो चालू बट इफ यू वॉन्ट टू बी अ मास्टर ऑफ युअर ब्रेन इफ यू वॉन्ट टू मास्टर ऑफ युअर लाईफ प्लीज मूव ऑन ठीक आहे थँक यू सो मच थांबूया घेतला